हाय फ्रेंड्स, रॉयल स्वाती योगे चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपल्या घरी आहे मटणाचा बेत आणि आपण आज बनवणार आहे मटण आणि भाकरी. चला तर मग आपण बघूया. आज पण आपण पाट्यावरतीच मसाला वाटून घेणार आहेत, तर सर्व मी डिटेलमध्ये दाखवेन तुम्हाला. फर्स्ट आपण गॅसवरती कांदा भाजून घेतोय आणि इकडे तसंच बाजरीची भाकरही बनवायचं काम चालू आहे. आणि आज माझी मम्मी बनवणार आहे मटणची भाजी. इकडे भाकरी चालू आहेत सध्या, मस्त गोल गोल भाकरी करते माझी मम्मी. वा वा वा. बाजरीच्या भाकरीसोबतच ही मटणाची भाजी खरंच छान लागते. आणि मी सध्या आलेली आहे माझ्या माहेरी, त्यामुळे रोजच सगळे माझ्या आवडीचेच पदार्थ असतात इथे. भाकरी बनवून झाले आहेत, आता ही लास्ट भाकर आहे. त्यानंतर आपण मसाला सगळा भाजून घेणार आहे. मसाला सगळा ताटामध्ये काढून ठेवला आहे. खडे मसाले आहेत मिक्स सर्व, हिरवी मिरची, लसूण, हा भाजलेला कांदा, कोथिंबीर, खोबरं आणि अद्रक. आता मसाला भाजून घेऊया. खोबरं आता भाजून घेतोय आपण. हा भाजलेला कांदा आहे पण तरी पण आपण थोडासा परतून घ्यायचा, ती पण टेस्ट एक वेगळीच लागते. आणि आता परतून घेतोय फुटाने. आज हरभऱ्याची डाळ नाही घातली, याची पण एक वेगळी टेस्ट असते. हा मसाला आता पूर्ण रेडी झाला आहे भाजून. मसाला आता पाट्यावरती वाटून घेऊया. पहिले खडे मसाले वाटून घेतो. वा, छान स्मेल येतो आहे खरंच. आणि आता वाटून घेणार आहे खोबरं. हे माझं बाळ कसं बघतोय मसाला वाटताने. विहू बेटा, काय करतोय तू? काय करते माझी शनली? मी जाऊ? हॅलो बेबी, इकडे बघ. खोबरं आता झालंय बारीक वाटून. आणि आता आपण वाटून घ्यायची हिरवी मिरची आणि कोथिंबीर. ही एकत्रच वाटायची. झाली आहे ती पण बारीक. आता आपण घेतोय भाजलेला कांदा, लसूण, ते पण त्यामध्येच मिक्स करायचं. हा एवढा हिरवा मसाला बघूनच असं वाटतंय की कधी जेवायला बसेन. खरं स्मेल एक नंबर येतोय, कारण पाट्यावरती शक्यतो कोणीतरीच करतं भाजी. आता तर सध्या सगळे मिक्सरमध्येच करतात, पाट्यावरची कधीतरीच खायला मिळते ही भाजी. मसाले सर्व बारीक वाटून झाले आहे, आता ते पूर्ण सगळे मिक्स करून घ्यायचे. फायनली झाला पूर्ण मसाला वाटून. आता सगळा हा पाट्यावरचा मसाला काढून घेतोय. आणि मसाला वाटून झाल्यानंतर लक्षात आलं की फुटाने वाटायचेच विसरलो होतो, म्हणून आता परत ते वाटून घेतोय. आणि आता अळणी सूप बनवण्यासाठी कापतोय बारीक कांदा. मटण आता स्वच्छ वॉश करून घ्यायचं. मटण हे जास्त वेळ नाही धुवायचं, एकदा किंवा दोनदाच धुवायचं, कारण की जास्त धुतलं की त्यावरचे सगळे फॅट्स निघून जातात. मटण धुऊन झाले आणि आता आपण अळणी सूप बनवून घेऊया. आता तेलामध्ये टाकलंय हिंग, हा बारीक कापलेला कांदा, हा थोडासा रेड होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी हळद आणि धना पावडर. धना पावडर ही अळणी सूप बनवण्यासाठी थोडीशी जास्त वापर करायचा, टेस्ट अजून छान लागते. आता मटण टाकून घेतलं आहे आणि हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं.
त्याला जोपर्यंत पूर्ण पाणी सुटत नाही तोपर्यंत लो फ्लेमवरती चालूच ठेवायचा गॅस. परतून झालेला आहे आता. आणि आता यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं. हे पाणी आहे गरम केलेलं, थंड पाणी अजिबात नाही टाकायचं. गरम पाणी टाकलं की ते लवकर शिजतं, कारण मटण शिजायला जास्त टाईम लागतो. कुकर आता लावून झाला आहे. आता आपण करतो आहे पांढरा भात, त्याचाही कुकर लावून दिला आहे. हे आहेत माझे नाशिकचे काका, ही आहे माझ्या काकांची मुलगी श्वेता, माझी मावस बहीण. हा बघा कसा खेळतो आहे तिच्याशी. हे आहे माझे मामा, त्याला माझे मामा खूप आवडतात. कसा खेळतो आहे तुम्हीच बघा. आता तो खेळतो आहे मावशीसोबत. त्याला अजिबात ओळख लागत नाही, आता खेळतो आहे काकांसोबत. आता आपण फोडणीला टाकणार आहे मटण. तेल टाकलं आहे आणि आता तेलामध्ये कोथिंबीर टाकून दिली आहे, ती परतून घ्यायची. त्यामध्ये टाकलं आहे आता लाल मिरची पावडर. हा आहे मटण मसाला. हा आहे कांदा लसूण मसाला. हा आपण पाट्यावरती वाटलेला मसाला आहे. मला मटणचं अळणी सूप खूप आवडतं. मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता ते पाट्यावरती वाटून घेतलेली ती फुटाण्याची डाळ ती टाकली आहे. आता मसाल्यामध्ये मटण टाकून घ्यायचं, ते पण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालं आहे ते. आता व्यवस्थित परतल्यानंतर आता त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणीही टाकून झालं आहे. आणि वरतून परत एकदा हिरवी कोथिंबीर टाकून द्यायची. मटणाची भाजी झाली आहे बनून. बघा किती सुंदर दिसते. या सर्वांनी जेवायला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.